जाऊ द्या, तू कलावरा माझ्यासारखी तू नकळ पा कलावरी भाऊजी.
छातीवरचा गाठू आपू ती वाचा आपू ती वाचा पोटी वाजेसारखे राहिलंच नाही भाऊजी भाऊजी तुम्ही मला समजायला आले का खेटायला आले कोणी दुखच वाटून घेतो बाबा काय भाऊजी दुख वाटून घ्यायचं ना जरा लांबून घ्या ना बाई पहिली ऐका ऐका होतच हे कोण राहायला आलं भाऊजी ऐक ते पण थोडं जरा बाजूला सारखं तुमच्या पोटात मंगळवार सोमवार आला करू बाई भाऊजी एवढे रडलेच नसते मी यांच्यासाठी पण काय करू हे माझ्या आठव्या नंबरचा नवरा होता ना म्हणून एवढी रडते आठव्या नंबरचा तुमचं बिगाडीन काय आवरी देईल अरे दुखली दादी काय म्हणते हा काय म्हणते म्हणलं कमरात काय झालं याची तब्येत काय म्हणते म्हणलं म्हणलं डुगले दाजी तुम्हाला म्हणतो काय म्हणते याची तब्येत काय म्हणते म्हणलं याच्या पहिल्या बायकोला फोन केला अरे सकाळीच तार तोडून फोन करेल पहिल्या बायकोला हा तार तोडून बघायचे का तुला मी ठेवते नंतर बोलते तुला केवायसी केली हो त्यांना पावणे 13 घंटे झाले हो मला लेट कळाला मी उशीर आली बर का आता मला रडायचं आहे तुम्हाला रडायचं आहे हे तुमचं पर्स आहे काही तुम्ही एक ऑनलाईन राडा नाही तर मग डिजिटल राडा मी रडू का आता हो हो ते सुट्टा जायचं का तुम्ही आता मी उघडी पडले तू तू बदल घेऊन पडला घरू आता मला कशाची नवरी भेटते आमचे दोघ ते कधी कुठे लग्न झाले मी रडवती उतरले ना मला एक जण काय म्हणे तू तुळशीराम आप्पा फारकी ना लई भारी रडवते म्हणे हो ना माझ्यासाठी असं का माग तुम्ही इंग्लिश म्हणजे इंग्लिश तुम्हाला येत नाही इंग्लिश इंग्लिश येत नाही तुम्ही म्हणा आय एम हजबंड इज गोइंग टू वन हाऊस नडत गुत असं काय आमचा सायरन सर्व आपण धरतो मला काय म्हणे माहिती का टेन्शन घेऊ नको रोड चपलाट तुझ्या नावावर करून देतो की बोलल्या का गेलो प्रथम आम्ही रात्री टेन्शन उघडून माझ्या नावावर झालं कसं मला सोडून गेला रे स्वर्गात गेलो होतो वरून आला वरून आलो गेल्या गेल्या तुमचे म्हातारे म्हातारी भेटले पण काय सांगा नाना म्हातारीची लई फांगडी चालली राव भेटले हो म्हातारीची लई दाढी वाढली राव जाता जाता एक पोऱ्याला निरोप द्या म्हणे कोणता वर वारकाला पाठवून द्या म्हणे कोण वारका वारकाचा काल पडला वर वारीक जात नाही वर वारी कन गेले ते ना वस्त्रीने नेले ते तसेच हा स्वर्गात गेलो स्वर्गात गेल्यावर माझं कोण कोण भेटलं आजी बाई माझ्या आजीचा माझ्या मधील जीव होता काय सांगितलं माझ्या आजीनं तो आजीनं काय सांगितलं माझ्या आज्याला पाठवून झोपून राहणार तेव्हा रात्र
धर्म धरी वर्तन आणि भासणार तिथे गेल्यावर म्हटलं गेलं बाई आवस एका घराच्या अंगावर सतत घर बांधले होते मी म्हणलं खाल्लं घर मेले शिराई पहिली गाडी काढा जेच गाडी चालू केली तर आम्ही तर फाट्यावर उठून पायाला गेले म्हातारे ते दोन्ही पाय दोन गोधाड्यात गुतीर होती जसं गोधाड्या फाटत ठरतो माझ्या अंगात काप होते ठरतं
फुटले सगळ्या बदण्या निघाणं झाला सपनाची कोट काय खरी नाही हो मला ते सपन बनलं नाही मला सपन खोच रात्री मारायच्या टायमाला आली माझ्या स्वप्नाला काय ते म्हणसा मी डचकून जागी झालो जाऊन धरलं मी त्या बाजूच्या पितांबरी पत्राला झटका मारला तिनं मला पिता पितांबरी पत्र माझ्या हातामध्ये तुटून आला मला म्हणायचंय म्हणसा अरे हा पितांबरी पत्र असा आहे तर ती नेसणारी कशी असेल एक टिपली उडाली गंगा जाऊन उडाली कावड लावलं पत्रावर करून जाते पण भांडत पाहते काय नवऱ्याने कावड लावलं तर पत्रावर करून जाते पण भांडत पत्रावर करून लोकांच्या भांडत चालली महाराज रात्री 12 वाजता भाडू भाडू करून ही भाडू कोण अरे ती चंदन ती भाडू ती भाडू आली माझ्या समोर बकरी का म्हैस म्हैस म्हणा सिंगाचा पत्ता नाही गाय म्हणा शेपटाचा पत्ता नाही बकरी म्हणा पुरी नाही उली उली तुम्ही रात्री 12 वाजता भांडू भांडू करू लागले तुमचं म्हणणं काय हो देवा माझं म्हणणं काय जाणार मी त्या चंद्रपुराला घेऊन येणार धनगराची बाणू कधी गडावरती आली तर सोन्यासारखं गड भाटल्याशिवाय राहणार नाही माणसा अरे तुझी शब्द बोलू तर माझ्या खायला लागण ना दासी काय झालं माझ्या नाकात बोट का घाली ती काय भानगड बाई 8-10 दिवसापासून ना ती बोट आणि मधली कांडी आणि तिच्यावरची कांडी अगले तू कधी हो माय त्याची पारख तुम्हाला काय मला पारख आहे दुखायची काय होय तुम्हाला लग्न खुलडो काय करायला लागल गोड घालतो घालत ना इकडे माझ्या नाकात कशाला कुठे गोड घालाय आपल्याकडे ह्याला नाही कपडी आणला आडगाऊन आमच्या शेजारच्या मोरीचं पाणी येत होत माझ्या दाराला तिला म्हणलं तुपलं पाणी आवत तो पाणी आवत पाणी आवडलं असं टाकलं आमच्या भांडण्याचं माझ्या 3 वकील मिळी नाही मिळाली
गरज आहे तुम्हाला असला तर मी कोर्टात जाऊन तारीख लावून घ्याल म्हणलं का वकिलाला भेटायला सांगायला पाहिजे. अरे ते बाणू, अरे तू त्या बाणूच्या तळकांसारखी नाही. एवढी वंगळ आहे का सुंदर म्हणजे एवढी तुमची बाणू दिसायला छान आहे. सांगू तुला ती बाणू कशी आहे.